पेटो स्टॉप करा था पेटो तो नंतर घे दुसरा हा हा के वर लावा होळी पेटवल्याचा अनुभव घेते ते इधर ये इकडे पटकन व्हिडिओ संपूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. होय 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 हे सगळे पोपटी खायला आलेत. ह्या सगळ्या ज्या बाईक आल्यात ना हे बघ या इकडे सगळ्या बाईक उभ्या आहेत. इकडे फोर व्हीलर आहेत मागे आणि ते अजून मागच्या बाजूला मैदानामध्ये ज्या गाड्या उभ्या आहेत सगळे पोपटी खायला आलेले आहेत इकडे. आणि आता सध्या इथे पोपटी खाण्याचं काम सुद्धा चालू आहे. बघूया आपली सुद्धा पोपटी लावायची ना. चला आता एकच चालू झाली. हां चालू झाले सगळ्यांचं काम कंटिन्यू चालूच आहे. स्टार्ट. नमस्कार मंडळी, मी मायरा सुरवे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत खेडमध्ये खास पोपटी खाण्यासाठी. काय टाकला ते आता हे झाडा खडा मी काय. हां हां नाही आहे. आपण पाय तेवढी टाकू शकतो. आठ तसं काय नाही. साईडला जागा आहे त्याच्यात. अंडे मध्येच ठेवले. साईडला चीर मारून घेतले. हा चीर मारले आणि त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे. एक मिनिट, एक बटाटा दाखवा ना. बटाट्यामध्ये मस्त बटाट्यामध्ये मसाला. हा आपण पाय तसा मसाला वेगळा तयार करून ठेवू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता. कुठले काय ते शेंगांचा एक तर लावला त्याच्यावर. पुन्हा ओवा सगळे या ओव्यावर आहे. ओवा जेवढा चांगला मारू आपण तेवढा टेस्ट चांगली येते. त्यानंतर रताळी. लसणीचे कांदे पण असेच टाकणार. हो ते सर पोळी त्याला चिपलं पोळी नको म्हणजे हे होतं. लसूण पण टाकतो. हां तसेच ठेवणार डायरेक्ट. मग हे चिकन आहे की ते एक किलो घेतलं. हां एक किलो घेतलं. हे चिकनचे मोठे मोठे पीस व्यवस्थित साफ करून त्याला एक दोन तास तरी सगळं ते मीठ मसाला जे आपल्याला पाहिजे सगळं लावून व्यवस्थित मॅरिनेट करून. दोन तासासाठी मॅरिनेट करून ठेवलेलं हे चिकन आहे. आणि आता ते ह्याच्यामध्ये मसाले कोणते वापरता तुम्ही. ह्याच्यामध्ये सुहानीचा चिकन तंदुरी मसाला. सुहाना चिकन तंदुरी मसाला. एव्हरेजचा सुका मसाला. चिकन मसाला. चिकन मसाला प्लस आपला घरचा तिखट मीठ वगैरे. आणि मला लसूण पेस्ट स्वतः आम्ही बनवतो. मार्केटची नाही लावत स्वतः बनवून लावतात. दही नाही लावत ना. दही पण. दही पण लावत. दही थोडा चिकन जरा स्मूथ होतो. थोडासा पाणी सुटलं की शेंगा पण चांगलं होतं. हे पाणी नाही. हे पाणी टाकायची गरज नाही. आतमध्ये पाणी आता वापरच नाही. यालाच पाणी बरोबर सुटतं. परत त्यामध्ये ओवा. त्याच्यावर ओवा टाकला. ओवा ओवा आणि मीठ. जाड मीठ जे मग अशी दाखवलं आपल्याला तिचं. बांबुडीचा पाला आहे. त्याच्यामुळे एक विशिष्ट त्याचा गंध असतो. त्याचा टेस्ट असते ते लावण्याचा मुंगेला वास नाही सुटत. हे वरून भरून पूर्ण पॅक करतात त्याला. हॅलो ते काय ते ऑलरेडी पट्टी लावलेले आहे. खालती गोवऱ्या आहेत शेणाच्या गोवऱ्या. जसे त्यांच्या ऑर्डर आहेत ना तसे वेगवेगळे लावलेले आहेत. जसे ऑर्डर आहेत तशी त्यांनी नावं लिहिली आहेत आणि पोपटी लावलेली आहे. आणि ही आपली आहे. आता मी नावी आहे. मी नावाची आपली
मायरा स्वतः खूप उत्सुक आहे ही पोपटी खायला आणि ती खास टाइम पोपटी खाणार आणि ती पोपटी खाण्यासाठी कुठे आले माहिती आहे का जयगड मधून ते आज खेडला आले हे आमचे खेडचे महेश कांचावडे त्यांना नानू कांचावडे नावाने ओळखलं जातं हे पोपटीसाठी खूप फेमस आहेत यांच्या आजची पोपटी एकदा खाऊन बघितली की तुम्ही सांगायची गरज नाही पुन्हा पुन्हा येऊन खाणार का सांगू आपल्याला कशी झाली शेणी लावलेले आहेत गौरी लावलेले त्या व्यवस्थित पेठाव्यात एकत्र एक खात म्हणजे एकत्र एक खात पेटली आणि एक खात पेटली मोगा कसा कसा लागतो आणि हे किती वेळ ठेवणार स्टॉप करा आणि भेटतो ना नंतर घेऊ शकता हा वर लावा होळी पेटवल्याचा अनुभव घेते तू इधर ये इकडे पटकन ही आपण पोपटी लावली आता ही पेटून झाले आणि बघू शकता या बाजूला ऑलरेडी काही पोपटी लावून रेडी झालेले आहेत हे बघा हे जसे ऑर्डरचे आहेत जसे ऑर्डरची ती माणसं येणार कस्टमर येणार तसे हे त्यांना देणार काढून हे जे काळे गोल दिसतात याच्या आतमध्ये त्या पोपटी रेडी आहेत गरम गरम आणि बाजूला बघाल तर इकडे नदी आहे या नदीला सुद्धा भरती ओढीचं पाणी येतं आता सध्या भरतीचं पाणी चालू आहे म्हणजे हे पेटवल्यापासून बरोबर अर्ध्या तासामध्ये आपली पोपटी रेडी होते तोपर्यंत त्या शेण्या जळतात त्याच्यामुळे आता बरोबर आपला 9 वाजून 2 मिनिटात मोगा तयार होतो 9 वाजून 2 मिनिटात त्यांचं टायमिंग परफेक्ट असतं काका तरी रोज तुम्ही किती लावता हे पोपटी आज 17 लावलेली आज 17 लावले जास्तीत जास्त हायस किती लावलेत जास्तीत जास्त हायस म्हणजे 85 किलो चिकन 117 किलो शेंगा एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये पण नाही एका म्हणजे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत बापरे फेमस आहेत काका जो पिठाल्यापासून एक तास जर जागे व्हायला ना तर तेच भरपूर येते जी आग असते भरपूर ना शेणीची हळूहळू विझत जाते गाडा मिठाई तो हळूहळू विकलत जातो आणि तो सर्व पुरे शेंगाणा मुरतो अर्ध्या तास तो शेंगा मीठ विकलत नाही म्हणजे हे आग विझल्यानंतर आपला पोपटी तयार झाल्यानंतर जर आपण थोड्या वेळ तसाच ठेवला तो तर त्याच्यामध्ये टेस्ट अजून चांगली येते पाणी पण चांगलं सुटतं मडका गरम असतो आग पाणी खेचलेलं असतो आणि जसं गारवत जाईल तसं त्याला पाणी सुरू आणि ही त्यांची खासियत आहे कारण म्हणूनच त्यांनी त्या आपण बघितले जे पुढे पोपटी लावलेल्या आहेत त्या पोपटी त्यासाठीच त्या अगोदर लावून ठेवतात म्हणजे तुम्ही जर का 8 वाजता न्यायला येणार तर त्यांची 7 वाजता ती रेडी करून ठेवतात जेणेकरून ती गरमही राहते आणि त्याला जी टेस्ट उतरायला पाहिजे ती टेस्ट त्याच्यामध्ये उतरते हे कुठलंही काम म्हणजे घाईत करण्यासारखं नाही आहे तुम्हाला टेस्ट पाहिजे थोडा वेळ द्यावा लागेल छोटे तुकडे लागतात जास्त मोठी शेणींचे तुकडे नको असे बारीक बारीक पाहिजेत ओके मोठे असेल तर काय होतं मोठे असेल तर काय होणार आग भरपूर एका ठिकाणी लागते ना हा त्यामुळे मडका क्रॅक जातो अच्छा म्हणजे मडका फुटण्याचे चान्स जास्त असतो त्याच्यामुळे मग मी पोपटीचा मी म्हणजे पहिला मी स्टार्टिंगला 2005 साली माझ्या मित्राला रत्नागिरीत होते शेतात शेंगा काढल्या शेतात लावून गेलं तसं म्हणजे आवड झाली मला आजपर्यंत मी आवड म्हणून नाही करतो हा शेती पण माझ्याकडे नागपूर तरी 20 ते 22 प्रकारचा भाजीपाला माझ्याकडे आहे पावडा बोलू नका कडवा बोलू नका मूग कुलीत उडीत बाकी कडधान ते झाला बाकी भाजीपाल्यामध्ये पण शिराली कारली सर्व प्रकारची गंडी कलिंगन थोडीशा जागेमुळे सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत घ्यायला लागेल आपल्याला संध्याकाळी 5 ते रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत हा मोठे दोन महिने किती 3-4 मडकी लावली असते हो आणि ऑर्डर असेल त्याची आता किती किलोची त्यांची ऑर्डर असेल तयार मुंगा आहे आता व्हेज मुंगा इकडे होय हॉटेलमध्ये आलं ना आपण हे खायचं
मुलांची सर्वात जास्त एक्साइटमेंट असते याच्यामध्ये. चपाती खायची, तो ह्यातलं काहीच खाणार नाही, त्याला आहे चपाती, त्याला बघतोय. आणि हे जे मयत जे कंचावडीचं बनवतात हा गेले 15-20 वर्षापासून म्हणजे त्याचा एक हातखंड आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं असं बनवलं जातं, म्हणजे दापोली असू दे, खेड असू दे, चिपळूण असू दे, मंडनगड, सगळ्या तालुक्यातून लोक इथे येतात. आणि बरीचशी अशी प्रतिष्ठित लोक म्हणजे राजकारणापासून, समाजकारणापासून, सरकारी कर्मचारी, बरीचशी लोक या ठिकाणी येतात. आणि घरगुती सुद्धा आम्ही आता स्वतः मी घरी म्हणजे घरच्या लोकांना ही आवड आहे मोठ्या स्वरूपात. हे सगळ्यांना माहिती आहे की एक महेश कंचावडेकर जर आपण घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीचा मुलगा मिळतो, आणि म्हणून मी ते घेण्यात. सीझन चालू झालं तर तुम्ही किती वेळा घेता? 3-4 वेळा घेतो. कारण कसं आहे, सीझन एकदा सुरू झालं तर बऱ्याचशा लोकांच्या इथे मागण्या असतात. आणि आता असा एकही व्यक्ती नाही की त्याला मुंगा आवडत नाही की मुंगा करते. घरामध्ये आपल्याकडे भरपूर असतं, पण इथली जी नेऊन जी टेस्ट असते, चव असते. आणि तुम्हाला अजून सांगतो, मी इथे येऊन जर बसलो ना फॅमिली घेऊन, आम्ही बऱ्याच वेळा फॅमिली आणतो, आमचे मित्र असतात, आणि फॅमिली घेऊन जर आम्ही इथे बसलो ना तर अजून खूप चांगलं होतं. म्हणजे सगळे एका ठिकाणी खूप अजून एन्जॉय होतं. तसं सुद्धा आम्ही येतो कधी कधी सगळे मित्रमंडळी सगळे या ठिकाणी खूप छान आहे. पण हा एक जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीची चमक्याची हुरडा पार्टी तशी ही आहे. अजून एक 15 दिवस महिनाभर चालेल, खूप सुंदर. 3 महिने सीझन असतात, 2-3 महिने सीझन असतो. त्याचा पावटा मिळेल, हे गावठी पावटेच असतात, वेगळा पावटा आपण करत नाही. माझं प्रशांत देवळी, प्राथमिक शिक्षक आहे, आणि बऱ्याचशा इथे आम्ही असतो. इथली खासियत ही आहे की जो एकदा खाऊन जातो ना तो पुन्हा पुन्हा इथे खाण्यासाठी येणारच. पार्सल तुम्ही सर्व फॅमिली म्हणून आलाय का? अच्छा, नेहमी येतात की आजच आला? कधी आम्ही पार्सल पण देतो घरी, कधी येतात इथे येऊन बसून खातोय आम्ही, असं पण आहे. आम्ही घरी पण बनवू शकतो, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. इथे येऊन खाण्याची मजा आहे, वेगळी मजा आहे, वेगळी मजा आहे. बरोबर, थँक्यू. तर आता ही मायराची पोपटी फायनली तयार होऊन आलेली आहे, आणि आता ती मायला रेडीच आहे ते खाण्यासाठी. हा हो, बस बाकी ठेव, नंतर हे करतो. ओतो मी रेडी आहे, टेस्ट करायचे. शेंगा ही पहिल्यांदाच खाते हे तुम्हाला हे बघितल्यानंतर कळत असेल. हे मस्त बेग्याला ओवा लागलाय, अंडा, चिकन लेग पीस. लेग पीस वगैरे दाखव की त्यातला. हे चिकन पीस आहे, चिकन खाऊन बघ, टेस्ट पण खूप मस्त आहे, खाऊन बघ आणि मग सांग कशी वाटते. गरमागरम कसं वाटतंय? मस्त पण एवढी मस्त आहे ना. आणि आता पोपटी खायला सुरुवात करतोय आपला मंदार. हे घे तुझी मान. वाव, तुझी आवडती आहे मुंडी? माय फेवरेट चिकन लेग पीस. चिकन एवढं मस्त शिजलं आहे बघा, कसं बोन्स वाटते, खूप गरम गरम आहे हे बघा, किती इझिली बोन्स वाटते. सुपर से सुपर. आता आमचे दत्ता भाऊ पोपटी टेस्ट करताना. त्यातला चिकनचे पीस आपला फेवरेट आहे. वा जबरदस्त मस्त.
याला म्हणतात चिकन बिना पाण्याची शिस्त. हे कसं शिस्त बघा, तुमची तंदूर पण याच्या समोर काहीच नाही. जर तुम्ही कधी पोपटी ट्राय केली नसेल तर नक्की कोकणात येऊन खेडमध्ये, खेडमध्येच शक्यतो, बाकी ठिकाणी लावली जाते वेगवेगळ्या पद्धतीने, पण त्याची एवढी टेस्ट सांगू शकत नाही कशी लागेल. पण हे तुम्ही मडक्यामध्ये लावलेली असते, मातीच्या मडक्यामध्ये, आणि खेडमध्ये येऊन नानू कंचावडे जे आहेत, महेश कंचावडे त्यांचं खरं नाव आहे पण नानू या नावाने ते फेमस आहेत, त्यांची पोपटी एकदा ही तुम्ही ट्राय करा, आवर्जून ट्राय करा आणि टेस्ट तुम्ही स्वतःच घेऊन त्याचा आनंद घ्या. चल बस.